बऱ्याचदा मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतानाचे चित्र पाहायला मिळत असते. मात्र आपल्या आईवडिलांवर जीवापाड प्रेम करणारे काही जण हे सध्या इतरांचे आदर्श ठरत आहेत. कोल्हापुरात देखील अशीच एक आदर्शवत घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या आईवर असणारे अपार प्रेम दर्शवण्यासाठी आईचे निधन झाल्यानंतर तिची अंत्ययात्रा चक्क पालखीतून काढली आहे. सध्या या मुलाच्या या सत्कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील उंदरवाडी या गावात पाटील कुटुंब राहते. या कुटुंबाची सून अनिता पाटील या गावच्या सरपंच असून त्यांचे पती मारुती पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. मारुती पाटील यांच्या आई भगीरथी पाटील यांचे बुधवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. मारुती यांचे त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम होते. हे प्रेम व्यक्त करताना त्यांनी आईची मनोभावे सेवा देखील केली. मात्र आईच्या निधनानंतरही पालखीतून तिची अंत्ययात्रा काढून तिला शेवटचा निरोप दिलाय. माझ्या आईने काबाड कष्ट करत मला कमावता केले हे मी कधीही विसरू शकणार नाही. तिच्यामुळेच मला आणि माझ्या मुलांना आज काहीच कमी पडत नाही. तिच्या जिवंतपणी तिला विचारून मी तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तर तिच्या निधनानंतर पालखीतून अंत्ययात्रा काढण्याचे मी कधीच ठरवले होते. अशी भावना भगीरथी पाटील यांचा मुलगा मारुती पाटील यांनी व्यक्त केली आहे. आईच्या निधनानंतर पालखीतून अंत्ययात्रा काढण्याचे मारुती यांनी ठरवले होते आणि त्यासाठी त्यांनी सरवडे येथील सुतार बंधूंकडे 10,000 रुपये खर्चून अंत्ययात्रेसाठीची पालखी वर्षभरापूर्वीच बनवून तयार ठेवली होती. आईच्या प्रेमापोटी तिच्या मुलाने केलेले हे कार्य सध्या कोल्हापूर आणि परिसरात चर्चेचा विषय ठरतंय. पण यातून आपल्या आईवडिलांचा त्यांच्या वृद्धापकाळात अनादर करणाऱ्या कित्येकांना एक नवी शिकवणच मिळतीये. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.